मुंबई विद्यापीठानं दीक्षांत सोहळ्याप्रसंगीच्या गणवेशामध्ये बदल करायचा निर्णय घेतलाय. काळ्या रंगाच्या कोटाऐवजी आता भारतीय पोशाख वापरण्याची अनुमती देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत एकमतानं हा ठराव मंजूर करण्यात आला. भारतीय पोशाख कसा असावा हे ठरवण्यासाठी कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. याबाबत सिनेट सदस्य वैभव नरवडे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. पुणे विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठातही दीक्षांत समारंभ म्हणजेच पदवी प्रदान सोहळ्यामधला पोशाख आता विद्यापीठाकडून बदलण्यात आलाय. यापूर्वी जो काळा कोट होता त्याऐवजी आता भारतीय पोशाखामध्ये मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा पार पडणार आहे. आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये नुकताच हा निर्णय झालेला आहे. आपल्या सोबत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य वैभव नरावडे आहेत. कशा पद्धतीने हा निर्णय झाला, याबाबत मागणी होत होती का आणि पुढची प्रक्रिया काय असणार आहे, नेमका पोशाख कसा असेल? गेल्या वर्षीच अशा पद्धतीची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली होती, परंतु वेळेअभावी ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही. आत्ता परवाच्या झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये पुन्हा एकदा हा प्रस्ताव मी त्या ठिकाणी मांडला आणि बहुमताने हा प्रस्ताव पारित झाला. यावेळेचा पोशाख हा भारतीय पोशाख असावा असं सगळं बहुमताने ठरल्यानंतर तो कशा स्वरूपाचा असेल याविषयी मात्र त्रिसदस्यीय कमिटी नेमून त्यावर निर्णय घेण्यात येईल आणि त्याचे सर्वाधिकार आपण माननीय कुलगुरूंना देऊत अशा पद्धतीचा निर्णय मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये झालेला. आपण पाहतोय की मुंबई विद्यापीठाचा 100 वर्षाहून अधिक मोठा इतिहास आहे आणि तेव्हापासूनचा चालत आलेला काळा कोट जो आहे तो आता बंद होणार आहे. तर काय नेमक्या सूचना समोर येत आहेत, कशा पद्धतीने पुढचा भारतीय पोशाख असावा? नाही, पोशाख हा भारतीय असावा. आज देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली, परंतु आपण नेहमी इंग्रजांचं अनुकरण एक करण्याची जी सवय लागलेली आहे त्या दृष्टीने ती बाजूला करून किमान भारतीय पोशाखात सगळ्यांनी यावं अशा पद्धतीची सूचना मी त्या ठिकाणी मांडली होती. समितीचा कार्यकाल ते मान्य कुलगुरूच ठरवतील, परंतु पोशाखामध्ये काय काय असावं, कशा पद्धतीचं ड्रेस असावा, शर्ट असावं की खाली काही इतर काही पॅन्ट असावी, तर ते जे काही निर्णय आहे तो समिती घेईल आणि समितीनंतर ते पुन्हा एकदा व्यवस्थापन परिषदेमध्ये येऊन त्यावर निर्णय घेण्यात विद्यापीठ त्यावर निर्णय घेईल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.